तर आपण पाहतोय सराव संच 3.1 मधील प्रश्न क्रमांक 3. यामध्ये त्यांनी आपल्याला विचारले पहिले पद आणि साधारण फरक सांगा. या आधीच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं, त्यांनी आपल्याला देताना पहिलं पद आणि साधारण फरक दिला होता आणि अंकगणिती श्रेणी तयार करायला सांगितली होती. या गणितात त्यांनी प्रश्नात त्यांनी उलटं विचारलेलं आहे. त्यांनी आपल्याला अंकगणिती श्रेणी दिलेली आहे, पहिलं पद आणि साधारण फरक काढायला सांगितलेलं आहे. तर पाहूया आपण कशा पद्धतीने करायचं ते. बघा, ह्या प्रश्नात त्यांनी आपल्याला अंकगणिती श्रेणी दिलेली आहे आणि विचारलं आहे काय, तर पहिले पद आणि त्यातला साधारण फरक किती आहे. ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की त्यांनी आपल्याला पहिले पद आणि फरक, साधारण फरक दिलेला होता आणि अंकगणिती श्रेणी तयार करायला सांगितली होती. तर जे कोणी चॅनलला नवीन असतील तर त्यांनी ह्या आधीचा व्हिडिओ पहा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता ह्या प्रश्नामध्ये दिलेली अंकगणिती श्रेणी आहे, तर आपल्याला पहिले पद काढायचं आणि फरक काढायचा. आता पहिले पद याचा अर्थ दिलेल्या अंकगणिती श्रेणीची पहिली संख्या, हे आपलं पहिलं पद आहे. पहिलं पद आपण ए ने दाखवतो, म्हणजे एची किंमत आपल्याला काय मिळाली इथे, 5. पण आपल्याला तर साधारण फरक म्हणजे डीची किंमत काढायची, त्यासाठी आपल्याला आता इथे T1 T2 वगैरे करावं लागेल. तर इथे लिहिताना लिहूया पहिल्यांदा T1ची किंमत किती आहे, 5. T2ची किंमत आहे 1, T3 आहे आपलं -3 आणि T4 आहे -7. दिलेल्या अंकगणिती श्रेणीवरनं आपण T2, T1, T3, T4 यांच्या सगळ्या संख्या घेतलेल्या आहेत. आता आपण फरक घेऊयाचा. इथे लिहिताना लिहायचं इथे T2 - T1 1 - 5. तर इथे 5 एक गेले, राहिले 4, चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येचं. T3 - T2, T3 किती आपला आहे, -3. त्यातून आपण T2 मायनस करणार आहोत, म्हणजे किती करणार आहोत, -1. T3 - T2 -3 - 1. आता दोघांनाही चिन्ह वजा वजा आलेलं आहे, म्हटल्यावर दोघांची करायची बेरीज आणि चिन्ह वजा द्यायचं, म्हणजे किती येणार आहे ते, हे -4. T4 - T3 म्हणजे किती आहेत, हे -7. त्यातून आपण हे -3, दोघांची इथे वजाबाकी आहे. आता बघा इथे -7 -T3 म्हणजे तिसरी संख्या आपली काय आहे, -3 आहे. कंसाच्या मागे जर वजा चिन्ह असेल तर कंसातलं चिन्ह बदलतं, एवढं लक्षात ठेवायचं. अधिक असेल तर बदलायचं नाही, जर वजा असेल तरच बदलायचं. म्हणजे इथे लिहिताना असं लिहिते मी -7, वजा वजा झाली इथे अधिक 3. आता -7 मधून 3 गेले, 7 मधून 3 गेले, राहिले 4, चिन्ह मोठ्या संख्येचं. बघा आता इथे सगळीकडे आपल्याला जो फरक आलेला आहे तो -4 - -4 - 4 आहे. आणि ह्या गणितात त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे, पहिले पद आणि साधारण फरक काढा. पहिलं पद म्हणजे दिलेल्या अंकगणिती श्रेणीची पहिली संख्या, हे आपलं पहिलं पद आहे. म्हणजे उत्तर तुम्ही असं लिहा, A = 5 आणि डिफरन्स त्यांनी विचारलेला आहे, साधारण फरक विचारलेला आहे, म्हणजे डीची किंमत विचारली. डीची किंमत आपण आत्ता काढलेली आहे, बघा काय आलेली आहे सगळीकडे, -4, म्हणजे डीची किंमत आपली आहे -4. झालं आपलं उत्तर. दुसरं गणित बघा काय आहे, 0.6, 0.9, 1.2, 1.5. मग आता इथे पहिल्यांदा लिहू T1 किती आहे आपलं, 0.6. T2 आपला आहे 0.9. T3 आपला आहे 1.2 आणि T4 आपला आहे 1.5. T2 - T1 म्हणजे दुसऱ्या संख्येतून पहिली संख्या वजा करा, म्हणजेच काय, T2 आपलं 0.9, 0.9 त्यातून आपण वजा करतो आहे 0.6. आता 9 मधून 6 गेले, राहिले किती, 3. म्हणजे लिहिताना असं लिहायचं 0.3. त्यानंतर T3 - T2, T3 किती आपला आहे, 1.2, 1.2 त्यातून आपण वजा करतो आहे 0.9. आता 1.2 मधनं 0.9 वजा करायचे. इथे बघा या साईड 1.2 त्यातून करतो आहे 0.9. इथे आता या साईडने आपण हच घेऊया, म्हणजे हे झाले इथे 12, हे झाले इथे 0, म्हणजे 12 मधनं 9 गेले, राहिले किती, 3. 0 - 0 0.3 म्हणजे ह्याचं उत्तर किती आलं इथे, 0.3. त्यानंतर T4 - T3
1.5 त्यातून 1.2 आपण वजा करतो आहे, पाचातून 2 गेले, राहिले किती 3, आणि एकातून एक गेला 0, म्हणजे 0.3 झालं आपला. हे आपल्याला साधारण फरक म्हणजे डीची किंमत काढण्यासाठी एवढं करावं लागतं आपल्याला. ही आपली डीची किंमत आली. मग आता एची किंमत काय बघा, ए बरोबर 0.6 आणि डी बरोबर 0.3 झालं आपलं उत्तर. हे गणित एकदम सोपं आहे. संख्या आहेत 127, 135, 143 आणि 151. पहिली संख्या दिलेली आहे टी वनची किंमत आहे 127, टी टू आहे 135, टी थ्री आहे 143 आणि टी फोर आहे 151. टी टू मायनस टी वन 135 127 वजा करा, राहिले 8. टी थ्री मायनस टी टू 143 135 वजा करा, दोघांमधला फरक 8 आहे. त्यानंतर टी फोर मायनस टी थ्री 151 143 वजा करा, इथेही फरक 8 आहे. म्हणजे आपल्याला डीची किंमत मिळाली 8 आणि एची किंमत किती असेल 127. मग ए बरोबर 127 आणि डी बरोबर 8. अतिशय सोपं गणित होतं. आकडे जरासे मोठे होते पण काही चिन्ह वगैरे दिलेली नव्हती, सगळे प्लसमध्ये होते, त्यामुळे सरळ सगळ्यांची काय करायची आपल्याला वजाबाकी करत जायचं होतं. तर अशा पद्धतीने आपलं हे तिसरं गणित झालेलं आहे. बघा इथे आता अपूर्णांक सगळे दिलेले आहेत, 104, 304, 504 आणि 704. तर मग लिहिताना आल्या इथे पहिल्यांदा टी वन 104, टी टू 304, टी थ्री 5/4 आणि टी फोर 7/4. इथे लिहिताना आता परत डिफरन्स काढायचा, टी टू मायनस टी वन 3/4 वजा 1/4. आता दोघांचाही छेद समान आहे म्हणजे तो एकदाच लिहायचा, इथे किती 4 लिहायचे. आणि इथे आता तीनातून एक गेला, तीनातून एक गेला, राहिले किती इथे 2. भाग जात असेल तर घालवायचा, बे के बे, बे दोने 4, म्हणजे 1/2 किंमत आली. त्यानंतर पुढे टी थ्री मायनस टी टू, टी थ्री किती आपला आहे 5/4 वजा 3/4. दोघांचाही छेद परत समान, 5 वजा 3, 5 वजा 3 गेले, राहिले 2. बे के बे, बे दोने 4. त्यानंतर टी फोर मायनस टी थ्री 7/4 वजा 5/4. दोघांचा छेद समान आहे, एकदाच लिहा, 7 वजा 5 गेले, राहिले 2. बे के बे, बे दोने 4. मग आता बघा ए काय सांगा, पहिली किंमत आपली ए ची किंमत 1/4 आणि डी ची किंमत किती आली 1/2. तर आता डिफरन्स आहे 1/2. तर ह्या भागात आपण पाहिलं प्रश्न क्रमांक 3, त्यामध्ये 4 गणितं होती, ती कशी करायची तुम्हाला नीट सांगितलेलं आहे, त्याचा नीट अभ्यास करा. आणि सराव संच 3.1 एकूण 3 प्रश्न होते, तर असे 3 भाग झालेले आहेत. पहिल्या 2 भागामध्ये मी प्रश्न क्रमांक 1 आणि 2 घेतलेला आहे. जे कोणी चॅनलला नवीन असाल तर त्या आधीच्या 2 भागांची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती पहा कशा पद्धतीने केलेली आहेत गणितं ती. तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा. धन्यवाद.